हॅलो इरीवन ज्ञानदीप अकॅडमी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या मध्ये आपण भूगोल वैकल्पिक विषयाची उत्तर लेखनाची सवय करून घेतोय कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील उत्तरं कशी लिहावी काय काय काळजी घ्यायची असेल या सर्व विषयांवर आपण चर्चा करतो सोबतच आपण इथं काही टिप्स सुद्धा शिकतोय काही छोट्या मोठ्या टिप्स असतात उत्तर लेखनाच्या संबंधी आणि सोबतच नोट्स कसे बनवले पाहिजे आणि त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे सर्वच्या सर्व गोष्टी या मध्ये डिस्कस होत आहेत रोज एक प्रश्न असेल तसाच आज एक प्रश्न आहे आयसुस्त सिवर आता आपण प्लेट टेक्टॉनिक्सचा पार्ट कम्प्लीट केलाय तर जिओमॉर्फॉलॉजीचे जे बेसिक बेसिक इश्यूज होते प्लेट टेक्टॉनिक्स पर्यंत ते सगळे ऑलरेडी मागच्या बारा सेशन्स मध्ये झालेत तर मागचे बारा व्हिडिओ एकदा बघा खूप चांगल्याने तुम्हाला अंदाज येईल की त्या विविध विषयांचा प्लेट टेक्टॉनिक्स असेल भूकंप असेल ज्वालामुखी असेल किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असेल पृथ्वीची उत्पत्ती पृथ्वीचे अंतरंग जिओ मॅग्नेटिझम या सर्व मुद्द्यांवर प्रिपरेशन कसं करायचंय उत्तरं कशी लिहायचे लक्षात येईल वळूया आयसोस्टसी करे आयसोस्टसी मध्ये प्रश्न एकदम बेसिक विचारले जातात जर तुम्ही हा प्रश्न बघितला हा युपीएससी दोन हजार अकराचा प्रश्न आहे असाच एक प्रश्न आणखी तीन चार वर्ष आधी दोन हजार सात दोन हजार सहा मध्ये विचारला गेला होता बाय अँड लार्ज या टॉपिकवरचा जो प्रश्न आहे तो बदलत नाही खूप जास्त राईट एक स्टॅटिक टॉपिक आहे अजून काही खूप जास्त अपडेट पण नाही आहे त्याच्यामध्ये किंवा लेटेस्ट काही रिसर्च त्याच्यामध्ये नाही आहे तर म्हणून पुस्तकांमध्ये पण जो जो डेटा आहे तोच आपल्याला उत्तरामध्ये वापरायचा आहे आणि प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी त्याच कंटेक्समध्ये विचारले जातात एक कॉमन प्रश्न जो प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला गेलाय तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ आयसोस्टसीटेड बाय एरी आणि प्रॅट राईट एरी आणि प्रॅट हे दोन शास्त्रज्ञ होते त्यांनी आपल्या वेगवेगळ्या आयसोस्टसीच्या किंवा समस्थायित्वाच्या संकल्पना मांडल्या आणि तोच मुद्दा इथे वारंवार विचारला जातो दुसरं एक व्हेरिएशन या प्रश्नाचं सांगतो प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं की कम्पेअर करा किंवा तुलना करा एरी आणि प्रॅट यांच्या समस्थायित्वाच्या संकल्पनेची तुलना करा अशाही प्रकारचा एक प्रश्न असे। असेल मग त्या प्रश्नामध्ये कंटेंट बदलेल का तर नाही कंटेंट नाही बदलणार कंटेंट मोरॉरलेस तोच असेल फक्त स्ट्रक्चर बदल आणि त्यामध्ये एक कंपॅरिझनचा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे आणि कंपॅरिझनच्या टेबलच्या माध्यमातून मुद्दा तुम्हाला इथे मांडायचा आहे ओके सो हा झाला प्रश्न प्रश्नाचे काय काय व्हेरिएशन्स असू शकतात दहा किंवा पंधरा मार्कसाठी हा प्रश्न असू शकतो आता इतके स्टॅटिक प्रश्न जर लिहायचे आहेत तर ॲज सच माझ्याजवळ पण खूप सांगायला काही नाहीये कंटेंटमध्ये काय लिहावं जे आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे किंवा तुम्ही क्लासमध्ये जे शिकलात लिहून घेतलात डेटा आहे काय काळजी घ्यायची असते खूप स्टॅटिक प्रश्नांमध्ये ते या ठिकाणी सांगतो तर समजा असा स्टॅटिक प्रश्न विचारलाय जसा इथे आहे आयसोस्टसीची संकल्पना एरिया आणि प्रॅटची स्पष्ट करायची आहे तर इंट्रोडक्शन कडे जाऊ आणि समजून घेऊ की इंट्रोडक्शन मध्ये मी काय करू शकतो फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन लिहू शकतो का फॅक्ट या ठिकाणी नाहीये तो एक जो एक्सपेरिमेंट आहे सर जॉर्ज एवरेस्ट आपण जेव्हा आयसोस्टी चर्चा सुरू करतो आपण चर्चा सुरू करतो जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे जॉर्ज एवरेस्ट जे हेड होते एटीन हंड्रेड फिफ्टीच्या टाइम मध्ये त्यांनी काही हिमालयाच्या पायथ्याशी त्यांचा एक सर्वे चालू होता आणि तिथून ही संकल्पना सुरू होते तर असा एक इंटरेस्टिंग फॅक्ट लिहून सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सुरू करू शकता त्याच्याहीपेक्षा एक बेटर वे आहे थोडा अकॅडमिक वे आपण या ठिकाणी बघू तर जेव्हा आयसोस्टसी आपण शब्द वापरतोय तर बऱ्यापैकी नवीन शब्द आहे सगळ्यांना माहिती नाही आणि मग आयसोस्टसी तुम्ही डिफाईन करू शकता म्हणजे एक फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शनचा अप्रोच पण असू शकतो डिफिनिशन बेस्ड इंट्रोडक्शनचा अप्रोच पण असू शकतो ना कोणता अप्रोच जास्त मी प्रेफर करील तर मी जनरली या ठिकाणी डिफिनेशन बेस्ड अप्रोच प्रेफर करतोय आणि जेव्हा जेव्हा डिफिनेशन बेस्ड अप्रोच आहे किंवा असे टॉपिक ज्या टॉपिक मध्ये एका संकल्पनेच्या विविध संफिनेशन असू शकतात कारण की या ठिकाणी बघा मी लगेच लगेच दोन डिफिनेशन लिहिलेल्या आहेत की एक जनरल डिफिनेशन की पृथ्वीवरील ऊर्ज्व भाग व सखल खोऱ्यांमधील यांत्रिकी स्थिरता किंवा मेकॅनिकल स्टॅबिलिटी बिट्वीन अपस्टँडिंग पार्ट अँड लोअर पार्ट ऑफ दी अर्थ क्रस्ट इज कॉल्ड एज आयसोस्टसी असा एक तुम्ही जनरल डिफिनेशन लिहा ज्या ठिकाणी डिफिनेशन लिहायचे आहेत त्याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी डिफिनेशन दिलेले आहेत जसं मी या ठिकाणी जे ए नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी जी संकल्पना दिली किंवा त्यांनी जी व्याख्या दिली ती व्याख्या सुद्धा लिहिलेली आहे राईट सो so, मुद्दा या ठिकाणी हा आहे उत्तर लेखनाचा मुद्दा लक्षात घ्या खूप स्टॅटिक सब्जेक्ट असेल आणि त्या ठिकाणी जर इंट्रोडक्शन मध्ये डिफिनेशन लिहू शकत असाल तर मग पद्धत काय आहे एक जनरल डिफिनेशन आणि दुसरी त्या शास्त्रज्ञाची किंवा एक किंवा दोन शास्त्रज्ञांच्या डिफिनेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता मग यातनं रिफ्लेक्ट काय होतं तर यातनं रिफ्लेक्ट हे होतं की तुमचा जो अभ्यास आहे त्या पर्टिक्युलर टॉपिकचा तो अत्यंत प्रगाढ अभ्यास आहे खूप चांगला अभ्यास तुम्ही करून ठेवलेला आहे असा एक मेसेज जातो किंवा असं काहीतरी का एक रिफ्लेक्शन असतं आणि म्हणून अशा प्रकारच्या काही टिप्स अँड ट्रिक्स आपण या ठिकाणी वापरत असतो राईट सो डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन मग मी या ठिकाणी केलाय आता पुढचा भाग एकदम बेसिक आहे सर जॉर्ज एरी यांची काय संकल्पना होती ती तुम्हाला सांगायची आता जेव्हा जेव्हा आपण एरी आणि प्रॅट यांच्या संकल्पनेची चर्चा करतो क्लासमध्ये पण सांगितलं की एक गोष्ट मिस झालीच नाही पाहिजे कोणती गोष्ट मिस नाही झाली पाहिजे यांची स्टेटमेंट आहे राईट यांची स्टेटमेंट काय आहे तर या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे की बदलत्या जाणीनुसार समान घनत्व युनिफॉर्म डेन्सिटी विथ वराईंग थिकनेस अर्थ काय आहे की पृथ्वीवर जितकेही आपण भाग बघतो म्हणजे पृथ्वीवरचे जितकेही समजा पर्वत आहे पठार आहे मैदान आहे राईट यांची उंची जितकी जास्त असेल तितकेच ते खोल पर्यंत असेल पहिला मुद्दा या ठिकाणी एक वुडन ब्लॉकच्या हिशोबाने हे दाखवलंय की जमिनीचा भाग जितका वर आहे तितकाच तो पृष्ठभागाच्या खाली सुद्धा आहे आत सुद्धा गेलेला आहे हा अर्थ होतोय युनिफॉर्म डेन्सिटी विथ वराईन थिकनेस कारण की कोणताही प्रदेश बघा पर्वत असतील पठार असतील मैदान असतील सागराचा तळ असेल तर जॉर्ज एरी काय म्हणतात की हे सगळेच्या सगळे भाग जे आहे या सर्व भागांचं घनत्व समान आहे पर्वताचं पठाराचं मैदानाचं सागराच्या तळाचं घनत्व सारखं आहे पण पर्वत जितका जास्त उंच असेल तितकाच तो प्रावरणामध्ये आत पर्यंत गेलेला असेल आणि हे स्टेटमेंट तेच आपल्याला रिफ्लेक्ट करवतंय आहे आणि म्हणून हे स्टेटमेंट मराठीमध्ये पण आलं पाहिजे आणि हे स्टेटमेंट मी एक्सपेक्ट करतोय की इंग्लिशमध्ये पण लिहा कारण की तो क्रक्स आहे या पूर्ण थिअरीचा क्रक्स काय आहे मुद्दा काय तर मुद्दा हा आहे क्लिअर तो बाकी चेरी तुम्ही लिहिणार बाकी पॉईंट तुम्ही या ठिकाणी बघून घ्या नोट्स मध्ये बघा किंवा क्लास नोट्स बघा राईट ते सारखेच असतील त्याच्यामध्ये काही खूप जास्त आपण चेंजेस करत नाहीये पण काय नाही सुटलं पाहिजे तर ही नाही सुटली पाहिजे आकृती या ठिकाणी तुम्ही आकृती काढणं सुद्धा अपेक्षित आहे राईट सुबक आकृत्या काढायचा प्रयत्न करा बऱ्यापैकी एकदा सवय केली की तुम्हाला या आकृत्या काढता येतील पुढे जाऊया चर्चा करू प्रॅटच्या संकल्पनेची अगेन प्रॅटने काय काय सांगितलं ते आपण या ठिकाणी लिहिलं पाहिजे दोन तीन शब्द प्रॅटच्या संकल्पने संदर्भात या ठिकाणी मेन्शन होणे गरजेचे आहे रूट फॉर्मेशन क्षतिपूर्तीची पातळीपर्यंतच होत तर रूट फॉर्मेशन म्हणजे काय तर तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की समजा हा उंचावरचा भाग आहे तो मुळात कुठपर्यंत झाला पर्यंत झाला तर हे मूळ कुठपर्यंत जाणार रूट फॉर्मेशन म्हणजे काय की या प्रावरणाच्या भागामध्ये किंवा अभिस्तराखाली हे जे काही पृथ्वीवरचे भू, भूरूप आजपर्यंत निर्माण होत आहेत तर त्याला आपण तिथे रूट फॉर्मेशन किंवा मुळांची निर्मिती असा शब्द प्रयोग करतोय आणि मग प्रॅट काय म्हणतात की हे जे रूट फॉर्मेशन्स आहेत तर रूट फॉर्मेशन कुठपर्यंत होईल तर रूट फॉर्मेशन फक्त आणि फक्त क्षतिपूर्तीच्या पातळीपर्यंत होईल किंवा लाईन ऑफ कॉम्पन्सेशन ऑलरेडी आपण ही लाईन ऑफ कॉम्पन्सेशन काय आहे किंवा क्षतिपूर्तीची पातळी काय आहे ती सांगितलेली आहे क्षतिपूर्तीची पातळी म्हणजे काय तर ही अशी पातळी असेल ही अशी डेप्थ आहे अशी खोली आहे ज्या खोलीपर्यंतच भूरूप आपल्याला आतवर जाताना दिसतील त्याला आपण क्षतिपूर्तीची पातळी किंवा लेवल ऑफ कंपन्सेशन म्हणतोय राईट मग त्यानंतर या ठिकाणी स्टेटमेंट हे महत्वाचं आहे वराईन डेन्सिटी विथ युनिफॉर्म डेप्थ राईट जेव्हा आपण ट्रॅटची चर्चा एरीची चर्चा केली त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं युनिफॉर्म डेन्सिटी विथ व्हराईंग डेप्थ आणि मग प्रॅट काय म्हणतात की देर इज व्हराक डेन्सिटी विथ युनिफॉर्म डेप्थ राईट सो so, हा भाग जो आहे उत्तराचा हा खूप महत्वाचा आहे इथेच कुठेतरी तुमचा एरी आणि प्रॅट यांच्या संकल्पनेमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स क्लिअर होतोय अदर दॅन दॅट लॉ ऑफ फ्लोटेशनची चर्चा करा तरंगण्याचा जो नियम आहे तरंगण्याच्या नियमाचा कुठेतरी आपल्याला एक उल्लेख दिसतोय फ्रॅटच्या संकल्पनेमध्ये राईट आणि जेव्हा आपण जे एरीची संकल्पना करतो तर एरीची संकल्पना क्लिअरली कशावर बेस्ड आहे लॉ ऑफ फ्लोटेशन वर बेस्ड आहे का म्हणतोय लॉ ऑफ फ्लोटेशन वर बेस्ड आहे कारण की एरी काय म्हणतात की जितका भाग वर असेल तितकाच भाग खाली सुद्धा जाईल किंवा त्याच्या प्रपोर्शनमध्ये भाग खाली सुद्धा जाईल राईट आणि ज्या प्रकारे मग ते उदाहरण देतात की बोट आहे एक बोट त्याच्यावर जितकं वजन असेल तितकी ती पाण्यामध्ये आत बुडत जाते राईट तितकं त्याचं रूट फॉर्मेशन होत जातं अशा प्रकारची संकल्पना एरीने दिली होती तर इथे पण तुम्हाला लिहायला लागेल की लॉ ऑफ रोटेशन किंवा तरंगण्याचा नियम डायरेक्टली आपल्याला दिसून येतो आणि जेव्हा आपण प्रॅट बद्दल बोलतो तर मध्ये पण तुम्हाला हे सांगायला लागेल जरीही लॉ ऑफ रोटेशन किंवा तरंगण्याचा नियम डायरेक्टली दिसत नाहीये इवन देन कुठे ना कुठे त्यापासून हा प्रेरित पूर्ण संकल्प किंवा सिद्धांत आढळतोय तर अशा प्रकारे हे मुद्दे मांडायचे आकृत्या काढायचे प्रश्न येतो मग कन्क्लुजनचा कन्क्लुजन मध्ये काय करावं आता जेव्हा जेव्हा तुम्ही आयसोस्टसी लिहिणार आयसोस्टसीचा कन्क्लुजन या पॉइंटवर जाईल की बघा या ज्या संकल्पना आहे त्या काही खूप जास्त पूर्णपणे गोष्टी क्लिअर करत नाहीत राईट जो ही मुद्दा असेल आयसोस्टसीचा मुद्दा असेल तो हंड्रेड पर्सेंट क्लिअर या ठिकाणी होत नाही आणि मग याचाच एक परिणाम म्हणून हेफोर्ड आणि बोवी ऑलरेडी आपण नोट्समध्ये तुम्ही बघा एकदा त्यामध्ये तुम्हाला दिसेल क्लासरूम मध्ये आपण डिस्कस केलेला आहे हेफोर्ड आणि बोवीची एक संकल्पना आहे त्यानंतर एक होम्सची संकल्पना आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ग्लोबल आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट राईट ही एक संकल्पना आहे तर या सुरुवातीच्या संकल्पना मग कुठेतरी एक मिनिंगफुल आयडिया आपल्याला प्रोव्हाइड करतात इन ग्लोबल आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट असं एक अकॅडमिक तुम्ही कन्क्ल्युजन देऊ शकता इफ नॉट अकॅडमिक दुसरं एक कन्क्लुजन सुद्धा या ठिकाणी असू शकते की कशा प्रकारे हे समस्थायित्वाचे मुद्दे किंवा जमिनीचा जो आयसुस्टसीचा पार्ट आहे किंवा समस्थायित्व आहे जमिनीचं हे मानवी जीवनाला प्रभावित करताय भूकंप असतील किंवा जे काही मानवी गतिविधी आहेत त्यातनं हे आयसुस्टसी कशाप्रकारे अफेक्ट होत आहे अशा सगळे मुद्दे सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडू शकता राईट तर वारंवार सांगतो की फिजिकल जिओग्राफी ह्युमन जिओग्रफीमध्ये घेऊन आलात तर तुमची कन्क्लुजन्स खूप इंटरेस्टिंग होते ठीक आहे भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये थँक्यू एव्हरी मन